नमस्कार मित्रमैत्रिणी मित्र हो दिल्लीच्या पोलिसने जे गृहमंत्री केंद्राचा जो असतो त्याच्या अंडर येतं त्यांनी बृजभूषण सिंग या कुस्ती महासंघाच्या अध्यक्षाला क्लिनचीट दिलेली आहे एका नाबालिग मुलीच्या यवन शोषणासंदर्भात जो आता आंदोलन सुरू आहे त्यातल्या गुन्ह्यामध्ये आता या गोष्टीमुळे फार महत्त्वाचा फरक पडणार आहे या आंदोलनाला कारण या आंदोलन मुळात ट्वेंटी ट्वेंटी वनमध्ये नरेंद्र मोदींना या विषयाची कल्पना दिली गेली या त्या या होती या मुलींनी त्यांच्या कानावर हा विषय घातला होता त्यांनी त्यावेळेच्या खेलमंत्री जे आहे त्यांना सांगितलं आणि त्या खेलमंत्रीने ब्रिजभूषण सिंगला सांगितलं की तुझी अशी तक्रार झालेली आहे आणि तो यांना लागला ब्लॅकमेल करायला धमक्या द्यायला शेवटी या मुलींनी तक्रार दाखल होत नव्हती एफ आय आर दाखल होत नव्हती म्हणून आंदोलन सुरू केलं सुप्रीम कोर्टापर्यंत मॅटर गेलं तेव्हा सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की या प्रकरणात एफ आय आर दाखल करा परंतु एफ आय आर दाखल करायचा आदेश देऊनसुद्धा याच्यात नाबालिक मुलीचं लिंग यौन शोषण झालेलं असूनसुद्धा की ज्यात इमिजिएट अरेस्ट व्हायला पाहिजे या गुन्हेगाराला अजूनही अटक झालेली नाही आणि ह्याच्या दोन एफ आय आर फक्त दाखल केल्या त्यांनी एक नाबालिगची आणि दुसरी कंबाईन ज्या बालिक मुली आहेत मोठ्या मुली आहेत अठरा वर्षाच्या वरच्या त्यांच्या संदर्भातली आता नाबालिग नाबालिक मुलीचा जे पिता आहेत ते जाहीर सांगत होते की अमको धमकी आमील रही आहे केस परत घ्या म्हणून आम्हाला आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत आमच्यावर दबाव आणला जातो आहे प्रचंड दबाव म्हणजे मोदी शहांच्या लेवलपासून दबाव सुरू होता आणि असं असून देखील नाबालिक मुलीचं येऊन शोषणचं मॅटर असून देखील दिल्ली पोलिसांनी बुजभूषण सिंगला कायद्याच्या विरोधात जाऊन अटक केली नाही आणि आता त्या मुलीचा पिता पुढे आलेला आहे तो म्हणतो आहे की आम्ही गैरसमजातून आम्हाला राग आला होता ब्रिजभूषण सिंगचा म्हणून आम्ही अशी तक्रार केली होती आम्ही तक्रार मागे घेत आहोत आणि म्हणून दिल्ली पोलिसांनी लगेच ब्रिजभूषणला याच्यात चिट देऊन टाकली आहे म्हणजे आता त्याला अटक होणार नाही दुसरं जे मॅटर आहे बालिक मुलींच्या यौन शासनाचं तक्रार त्याच्यामध्ये सात वर्षापेक्षा जास्त शिक्षेची प्रा हे नाही आहे सुविधा नाही आहे मोदींनी सांगितलं होतं दोन वर्षापूर्वी की मी ऐसा का कानून लाया हूं जिससे ऐसे यौन शोषण करने सी देऊन को फांसी मिलेगी आणि हा मात्र बाहेर आहे हे सात वर्षाच्या खालची शिक्षा असल्यामुळे हे पोलिसांच्या सत्सद्विवेक बुद्धीवर अवलंबून असेल की या गुन्हेगारामुळे जे गवा आहेत त्यांना इजा पोचेल का तक्रारदाराला काही हानी होईल का काही ते सबूतमध्ये हे अफरातफरी करेल का आणि जर पोलिसांना असं वाटलं तरच त्याला ते अटक करू शकतात आणि पोलिसांना जाहीर बालिक नाबालिक सगळ्या केसेसमध्ये ते जाहीर सांगतायत की आम्हाला धमक्या येत आहेत तरी पोलीस त्याला अटक करत नाहीत तर ते आता बालिकच्या केसमध्ये कुठं करणार आहेत त्यामुळे हे जे मॅटर आहे ते आता बस्त्यात जाणार आहे या बालिक मुलींच्या संदर्भात देखील आता आशेच एखादी लाईन लावली जाईल आणि त्यांची केस देखील त्या केसमधूनही याला क्लीनचीट दिली जाईल असं दिसतंय म्हणजे मुलींच्या इज्जतीचे धिंडवडे नारीच्या आत्मसन्मानाचे धिंडवडे उडवले जात आहेत न्यायालयाच्या आदेशाचे अक्षरशः म्हणजे त्याला केराची टोपरी दाखवली जाते अपमान केला जातो आहे स संविधानाचा अपमान होतो आहे सुरक्षेचा अपमान होतो आहे नार नारीच्या सन्मानाचा अपमान होतो आहे आणि हे मोदी उघडउघड चिटिंग करून स्वतः हे करून घेत आहेत का तर बृजभूषण सिंग उत्तर प्रदेशातल्या तीन जिल्ह्यांमध्ये प्रभावी आहे आणि त्याला त्यातून त्यांना त्यातून मत मिळेल म्हणून त्याच्यावर कारवाई होत नाही तर लानत आहे अशा लाचार मोदी सरकारवर नारींवर अन्याय करणाऱ्या बलात्कारी यौन शोषण करणाऱ्या लोकांना संसदेमध्ये संरक्षण देणाऱ्या मोदी सरकारवर लानत आहे लोकांनीच आता यांना धडा शिकवावा त्यांचा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जे, ये जे सरकार येतील ते नारीचा सन्मान करणारे आणि बलात्काराला शिक्षा करणारे सन्मान सरकार येतील अशी आपण अपेक्षा करूयात जय हिंद मित्रांनो